विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषदेची परीक्षा टप्प्याटप्प्याने पार पडते. आता पुढील तीन पदांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. आपण थोडक्यात समजून घेऊया ते वेळापत्रक कुठल्या पदांसाठी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ज्युनियर असिस्टंट अर्थात ज्याला आपण मराठीमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणतो, त्याच पद्धतीनं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ज्याला आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणतो आणि फार्मसी ऑफिसर म्हणजे औषध निर्माण अधिकारी, या तीन पदांचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. आपण समजून घेऊया. ज्युनियर असिस्टंटची जी परीक्षा आहे ती 18, 19 आणि 20 डिसेंबरला पार पडणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची परीक्षा 23 आणि 24 डिसेंबरला होणार आहे आणि फार्मसी ऑफिसरची परीक्षा ही 21 आणि 26 डिसेंबरला होणार आहे. आता याच्यामध्ये शिफ्ट वाईज पण माहिती दिलेली आहे दोन पदांची. यामध्ये बघा, ज्युनियर असिस्टंटसाठी 18, 19, 20 टोटल 9 शिफ्टमध्ये हा पेपर होणार आहे, म्हणजेच दररोज 3 शिफ्टमध्ये हा पेपर चालणार आहे. त्याच पद्धतीनं फार्मसी ऑफिसरचा पेपर जो आहे तो 21 आणि 26 डिसेंबरला एकूण 5 शिफ्टमध्ये होणार आहे. ठीक आहे. आता त्यांनी सांगितलेलं आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी जे वेळापत्रक आहे म्हणजे याचं शिफ्टचं, ते लवकरच जारी करण्यात येईल. ठीक आहे, चला. आणि हॉल तिकीट जे आहे ते विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अगोदर 7 दिवस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आपलं हॉल तिकीट बघा, कोणत्या शिफ्टला आपला पेपर आहे ते व्यवस्थित समजून घ्या आणि दिलेल्या वेळेच्या आधी परीक्षेला पोहोचा. आपल्या सर्वांना परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. स्पर्धा परीक्षेच्या अधिक माहितीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.